पाचपावली पुलिस ने गाड़ी चोरी करने वालों के खिलाफ कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस मामले में पुलिस ने आरोपियों से कुल 1,81,500 रुपए का मुद्देमाल जब्त किया। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने दी। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी प्रांजल गुमगावकर ने 9 मार्च को अपने घर के सामने गाड़ी रखी थी, लेकिन दूसरे दिन सुबह जब उन्होंने अपनी गाड़ी वहां देखी तो वो नहीं मिली। इसके चलते पाचपावली पुलिस थाने में फिरियादी ने शिकायत दर्ज कराई। फिरियादी की शिकायत के आधार पर कार्रवाई करते हुए पुलिस को गुप्त सूत्रों से जानकारी मिली, जिसके चलते पुलिस ने 3 गाड़ी चोरों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की। दिनांक 9 तारखेच्या रात्री 9:30 ते 10 तारखेच्या सकाळी 7:15 दरम्यान फिर्यादी प्रांजल दुलीचंद गुमगावकर वय 23 वर्षे राहणार नाईक तलाव मराठा चौक शिवमंदिर पोस्टे पाचपावली यांच्या घरासमोर गाड़ी लावली, त्यांची दुचाकी वाहन लावून पार्किंग करून ठेवले होते। सकाळी त्यांचा असं लक्षात आलं की कोणीतरी अज्ञात चोराने सदृश वाहन चोरून नेलेले आहे। 9 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला 10 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्याच्यावरून आम्ही सदर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि 24 तासामध्ये PSI जायभाय आणि हेड कॉन्स्टेबल विजय यादव यांच्या टीमने अथक परिश्रम करून 24 तासामध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये आरोपी राहुल राजू हटेवार व 21 वर्षे राहणार कुंदनलाल गुप्ता नगर पंजाबी लेन पोस्ट यशोधरा नगर, दर्शन मनोज कांतोळे व 21 वर्षे राहणार इंदिरा माता नगर राजेश बेकरी मागे पोस्ट यशोधरा नगर, आणि महेंद्र कुवर सिंग कावरे उर्फ शाहू व 19 वर्षे राहणार धम्मदीप नगर सुरेश किराणा स्टोअर जवळ पोस्ट यशोधरा नगर। अशा 3 आरोपींना अटक करून पोलीस स्टेशन पाचपावली येथील नमूद गुणाचा मुद्देमाल म्हणजे वाहन जप्त केलेला आहे। तसेच त्यांच्याकडून अजून पोलीस स्टेशन पाचपावली येथे दाखल असलेले इतर 2 गुन्हेसुद्धा उघडकीस आणलेले आहे। त्यात प्रामुख्याने एक चोरीचा गुन्हा आहे आणि इतर दोन अजून चोरीचे गुन्हे आहेत। असे एकूण 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। त्यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण 1 ॲक्टिवा 4G ग्रे रंगाची, त्याचा क्रमांक आहे MH49AV3864, त्यानंतर 1 प्लेजर गाडी MH31DN7127, त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यातील लोखंडी जुना हायड्रॉलिक जॅक आणि त्याचं इतर जे साहित्य होतं जे चोरीला गेलं होतं असा एकूण 45,500 रुपयाचा मुद्देमाल तो एक जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे अजून एक वाहन आहे MH31DF1494 असं एक वाहनसुद्धा जप्त करण्यात आलं आहे। असे एकूण 3 वाहन विवो कंपनीचा Y51 सिरीजचा जो मोबाईल आहे तो सुद्धा आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। हा मोबाईल पोस्ट बजाज नगर येथील दीक्षाभूमीजवळ 1 वर्षापूर्वी त्यांनी एका इसमाकडून हिसकून घेतला होता असं त्यांनी सांगितलेलं आहे। तो सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे। असं आरोपीकडून आत्तापर्यंत 1,81,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून PCR दरम्यान सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। यातील जे आरोपी आहेत 2 ते हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, त्यांच्यावर रॉबरी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि इतर अजून कुठे त्यांनी गुन्हे केलेले आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत। पुलिस ने आरोपी राहुल हटेवार, दर्शन कांतोड़े और महेंद्र कावरे को गिरफ्तार कर उनसे 1,81,500 रुपए का मुद्देमाल जब्त किया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।